Hello everyone. Today we are going to see next point in this topic, that's electrocardiogram. In this electrocardiogram, we see the concept, that's a mechanism of the electrocardiogram, how it's used and for what purpose it's used. Electrocardiogram की ज्याला साध्या भाषेत म्हटलं जातं ECG. ओके, तर ECG काय आहे? तर ही एक चाचणी आहे की जे आपल्या हृदयाच्या इलेक्ट्रिक ऍक्टिव्हिटीज तपासण्यासाठी वापरली जाते. या चाचणीस ECG किंवा EKG असंही म्हटलं जातं. मग इलेक्ट्रोकार्डिओग्राम हे बऱ्याच वेळेस सगळ्यांनीच बघितलेलं असणारे, हे एक स्ट्रीप असते, त्याच्यावरती या ग्राफिक वेव्स रिप्रेझेंट केलेले असतात. ओके, दॅट द इलेक्ट्रोकार्डिओग्राम, इट इज नथिंग बट द ग्राफिकल रेकॉर्डिंग ऑफ द इलेक्ट्रिकल व्हेरिएशन्स डिटेक्टेड ॲट द सर्फेस ऑफ बॉडी ड्युरिंग देअर प्रोपोगेशन थ्रू द वॉल ऑफ द हार्ट. म्हणजे हार्टच्या वॉलवरून ज्या वेव्स प्रसारित होतात आणि पूर्ण बॉडीवरती कव्हर होतात, त्या प्रोसेसला म्हटलं जातं इलेक्ट्रोकार्डिओग्राम. दिस इलेक्ट्रोकार्डिओग्राम इट इज ऑल्सो रिप्रेझेंट, इट इज ऑल्सो सीज ॲज द ग्राफिक रेकॉर्ड. यू कॅन सी हिअर, तुम्ही इथे बघू शकतात, इथे हा ग्राफिक रेकॉर्ड आहे. ओके, ग्राफवरती दिसतोय आपल्याला. इट इज अ ग्राफिक रेकॉर्ड ऑफ इलेक्ट्रिकल व्हेरिएशन्स विच इज प्रोड्युस्ड बाय द हार्ट. पण या वेव्स कुठून आलेल्या आहेत? तर या वेव्स आलेल्या आहेत आपल्या हृदयापासून. During the cardiac cycle, that is called as the electrocardiogram. This recording, it may be in the form of a printout. You can see here, tumhi baghu shakta tithe printout ahe. Okay, as well as it can be seen on the screen. He screen varthi pan display hote aani hai aplela printout madhe pan baghala milu shakta. The instrument, he je instrument tumhi baghta ahat. Okay, ya instrument कि जे ECG साठी वापरलं जातं त्याला काय म्हटलं जातं? त्याला म्हटलं जातं ECG मशीन, और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ इलेक्ट्रोकार्डिओग्राम. इट ऑल्सो कॉल्ड ॲज अ इलेक्ट्रोकार्डिओग्राम. दॅट इज दिस इन्स्ट्रुमेंट, इट इज डिटेक्ट अँड ॲम्प्लिफाईज द सिग्नल. म्हणजे या सिग्नल्सला प्रसारित करण्यासाठी, कि जे हृदयामधून जे सिग्नल्स आलेले आहेत त्यांना प्रसारित करण्यासाठी या इन्स्ट्रुमेंटचा वापर केला जातो. हे इलेक्ट्रिकल सिग्नल्स जे असतात, ते इलेक्ट्रिकल सिग्नल्स शोधण्यासाठी त्वचेला, ओके, म्हणजे स्किनच्या वरती सेन्सर जोडले जातात. आणि त्या सेन्सरलाच काय म्हटलं जातं? त्या सेन्सरला म्हटलं जातं इलेक्ट्रोड्स. ओके, मग इलेक्ट्रोड्स काय आहेत ते आपल्याला पहिले माहिती पाहिजे. इलेक्ट्रिकल सिग्नल्स हे जे हृदयामधून येणार आहेत, ओके, ते इलेक्ट्रिकल सिग्नल्स शोधण्यासाठी त्वचेला सेन्सर जोडले जातात आणि त्या सेन्सरला म्हटलं जातं इलेक्ट्रोड्स. ओके, मग तुम्ही इथे बघू शकता की इथे बरेच सारे इलेक्ट्रोड्स आहेत. यामध्ये पण त्या इलेक्ट्रोड्सचं काहीतरी कॅरेक्टरिस्टिक आहे. ते काय आहे? यामधले चार इलेक्ट्रोड्स, ओके, 1, 2, 3 and 4. ओके, हे जे चार इलेक्ट्रोड्स आहेत, हे हाताला, हे जे दोन वरचे दिसतात ते हाताच्या जवळ आहेत आणि हे खाली जे आहेत ते पायाच्या जवळ आहेत. म्हणजे हे चार इलेक्ट्रोड्स हाता आणि पायाला, हाताला आणि पायाला, आणि हे 6 इलेक्ट्रोड्स आहेत, 1, 2, 3, 4, 5 and 6. हे जे 6 इलेक्ट्रोड्स आहेत हे छातीला जोडलेले असतात. म्हणजेच इथे काय दिलेलं आहे? द 4 इलेक्ट्रोड्स आर पोझिशन ऑन द लिम्स, मीन्स 2 इट्स ऑन द आर्म, दॅट इज द 4 लिम्स, अँड द 2 इट्स ऑन द लेग्स. दॅट इज दिस 4 इलेक्ट्रोड्स इट्स कॉल्ड ॲज अ लिम्ब इलेक्ट्रोड्स. म्हणून त्याला कोणते इलेक्ट्रोड्स म्हटले जातात? लिम्ब इलेक्ट्रोड्स म्हटले जातात. आता पुढचे 6 आहेत,
The six electrodes are positioned on the chest. मी तुम्हाला सांगितले इथे सहा इलेक्ट्रोड आहेत. The six electrode are positioned on the chest. These are the called as the chest electrode. म्हणून त्याला म्हटलं जातं chest electrode. When the electrode it is applied on the skin, हे ज्यावेळेस त्वचेवरती ठेवले जातात त्यावेळेस काय केलं जात असेल, कंडक्टिंग जेल, हे जे इलेक्ट्रोड्स जी रबर कॅप असते त्या ठिकाणी कंडक्टिंग जेल अप्लाय केलं जातं. दॅट इज अ कंडक्टिंग जेल अप्लाय बिटवीन द स्किन अँड द इलेक्ट्रोड. हे जे इलेक्ट्रोड आहे यांच्यामध्ये आणि या स्किन मध्ये कंडक्टिंग जेल अप्लाय केलं जातं. ती जेल काय उपयोग होत असेल त्या जेलचा, टू डिटेक्ट द टायनी इम्पल्सेस ऑफ द मिली होल्स. जे हृदयामधून जे इम्पल्सेस येणार आहेत त्यांना डिटेक्ट करण्यासाठी इथे कंडक्टिंग जेल अप्लाय केलं जातं. ज्यावेळेस एखाद्या नॉर्मल पर्सनचा आपण ईसीजी बघतो त्यावेळेस तो कसा असतो ते मी तुम्हाला सांगते. मग जर नॉर्मल तुम्हाला कळाला तर कोणाचा ईसीजी जर इम्प्रॉपर असेल तर ते तुम्हाला लक्षात येईल की इथे काय प्रॉब्लेम आहे असतील ते. इन अ नॉर्मल रेकॉर्ड हा नॉर्मल रेकॉर्ड आहे. ओके, हा पहिला जो ग्राफ आहे हा नॉर्मल रेकॉर्ड आहे. इन अ नॉर्मल रेकॉर्ड द थ्री डिफरंट वेव्स, तीन प्रकारच्या वेव्स आहेत. ओके, द टू डिफरंट वेव्स दॅट इज अ पी वेव्स अँड द टी वेव्स इट सी अँड द वन कॉम्प्लेक्स इज युअर क्यू आर अँड द एस. या ठिकाणी नॉर्मल रेकॉर्ड ज्यावेळेस बघितला जातो त्यावेळेस तीन डिफरंट वेव्स असतात. मग त्या काय रिकॉग्नाइज करतात की हे जे सिग्नल्स आहेत की जे इलेक्ट्रोड मधून येणार आहेत हे सिग्नल्स मशीनद्वारे रेकॉर्ड केले जातात आणि त्यावरून जे हार्टबीट्स आहेत तुम्ही हे बघू शकतात. हे सगळे जे आहे ते हार्टबीट्स आहेत. ते सामान्य आहे का असामान्य आहे हे लक्षात येतं. इथे जर बघितलं तर हे फास्ट हार्टबीट्स आहेत, हे जर बघितलं तर हे स्लो हार्टबीट्स आहेत आणि इथे जर आपण शेवटच्या ग्राफमध्ये बघितलं तर हे इरेग्युलर हार्टबीट्स आहेत. म्हणजेच या मशीनद्वारे ईसीजी मशीनद्वारे जे रेकॉर्ड मिळणार आहे त्यावरून हे हार्टबीट्स सामान्य आहे का असामान्य आहे हे लक्षात येतं. आणि या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट लक्षात येते ती कोणती आहे तर हृदयाच्या स्नायूचे नुकसान झाले आहे की नाही हे सुद्धा या ईसीजी वरून लक्षात येतं. ईसीजी च्या चार वेगवेगळ्या लहरीस किंवा काही बुक्स मध्ये तर चार दिलेले आहेत आणि तुमच्या एच एस सी बुक मध्ये तर तीन दिलेले आहेत. मी फोरचा पण रेफरन्स तुम्हाला देणार आहेत आणि तीनचा पण देणार आहे. मग ईसीजीच्या चार वेगवेगळ्या विद्युत लहरी या आलेखामध्ये आहेत, त्या सगळ्याच आलेखामध्ये असतात. ओके, मग ते चार कोणत्या आहेत त्या पण मी तुम्हाला सांगणार आहे. यामध्ये ज्या आपल्या बुकमध्ये दिलेल्या आहेत त्या कोणत्या आहेत तर त्यामध्ये पहिली आहे पी वेव्स, सेकंड आहे क्यू आर एस कॉम्प्लेक्स आणि तिसरी आहे ती आहे टी वेव्स. मग चौथी वेव कोणती आहे ती आहे एस टी सेगमेंट वेव्स. ओके, मग या ज्या तीन वेव्स आहेत त्या कोणत्या आहेत, त्या कसं वर्क करतात, त्यावरून आपल्याला काय लक्षात येतं. आपण जर इथे बघितलं तर हे नॉर्मल हार्टबीट्स आहेत. ओके, पण इथे सगळे जे वेव्स आहेत त्या खूप रॅपिडली मुवमेंट आहे त्यांची आणि इथे जर बघितलं तर हे खूप स्लो हार्टबीट्स आहेत. मग इथे जे आहे ही एक प्रॉपर डायग्राम आहे. ओके, या प्रॉपर डायग्रामचा रेफरन्स या खालच्या तीन डायग्राम्स वरून तुम्हाला समजणार आहे. आता या डायग्राम्स आपण कुठे बघितल्या होत्या तर या डायग्राम्स आपण कार्डियक सायकल मध्ये बघितल्या होत्या किंवा कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट मध्ये की ज्या ठिकाणी आपण एस ए नोड, ए व्ही नोड, बंडल ऑफ हीज आणि पर्क्यूंजी फायबर या गोष्टींचा रेफरन्स स्टडी केला होता. याचा जर तुम्हाला ते व्यवस्थित समजलं असेल की एस ए नोड काय असतो, ए व्ही काय असतो, त्यानंतर बंडल ऑफ हीज काय आहे आणि शेवटचं आहे ते आहे पर्क्यूंजी फायबर्स, जर आपल्याला ते व्यवस्थित समजलं असेल तर आपल्याला हा जो ईसीजीचा जो ग्राफ असतो तो आपल्याला खूप लवकर समजतो. तर आता मी पहिल्यांदा तुम्हाला सांगणार आहे पी वेव्स बद्दल. मग पी वेव्स काय आहे
P waves. It is a small. You can see here. तुम्ही बघू शकतात. ही P waves तर छोटी आहे T पेक्षा. मग T चा ज्या वेळेस रेफरन्स येईल त्या वेळेस मी ब्रॉड हा शब्द यूज करणार आहे. P च्या वेळेस मी काय वर्ड यूज केलेला आहे. इट्स अ स्मॉल अपवर्ड वेव्स. ही थोडीशी वर गेलेली आहे. इट इज अ स्मॉल अपवर्ड वेव्स. इट इज अपवर्ड अँड डिफ्लेक्शन फ्रॉम द बेस लाईन. म्हणजे याची सुरुवात कुठून झालेली आहे. बेस लाईन पासून झालेली आहे. इट इज अ अपवर्ड डिफ्लेक्शन फ्रॉम द बेस लाईन. म्हणजे बेस लाईन पासून ती वरती गेलेली आहे. इट इज रिप्रेझेंट. हे काय रिप्रेझेंट करतं. तर याच्यासाठी ही पहिली इमेज आपण कन्सिडर करणार आहे की जी या ठिकाणी आहे पी वेव्स ची. ओके, इट रिप्रेझेंट द. आता इथे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल की इथे जो पहिला वेव होता तो कोणता होता. तो होता एस ए नोडचा. ओके, मग ज्यावेळेस ही पी वेव्स ही वरती जाणार आहे त्यावेळेस हा एस ए नोड काय रिप्रेझेंट करतो. दॅट इज इट रिप्रेझेंट द जनरेशन ऑफ द एस ए नोड. इट लीड्स टू द बोथ एट्रिया, राईट एट्रिया अँड द लेफ्ट एट्रिया. इट इज अंडरगोज द कॉन्ट्रॅक्शन फेज. दॅट इज कॉल्ड एज अ आर्टेरियल डीपोलरायझेशन. द आर्टेरियल डीपोलरायझेशन म्हणजे ज्यावेळेस इथे एस ए नोड वरती इम्पल्सेस जनरेट होणार आहेत त्यावेळेस त्या इम्पल्सेस जनरेट झाल्यानंतर हे जे दोन्ही ऑरिकल आहेत एट्रिया आहेत हे कॉन्ट्रॅक्शन फेज मध्ये जाणार आहेत. म्हणजे डीपोलरायझेशन फेज मध्ये जाणार आहेत. ज्यावेळेस हे दोन्ही एट्रिया कॉन्ट्रॅक्शन फेज मध्ये जाणार आहेत त्यावेळेस त्या इथे काय क्रिएट होणार आहे. या दोन्ही चेंबर मध्ये प्रेशर क्रिएट होणार आहे राईट आणि लेफ्ट साईडला. प्रेशर क्रिएट झाल्यामुळे व्हेनेव्हर देअर इज इन्क्रीजिंग द प्रेशर विद इन द आर्टेरियल चेंबर इट इन्क्रीज द फोर्स अँड ड्यू टू दिस द ब्लड विच इज फ्लो फ्रॉम ऑरिकल टुवर्ड्स द व्हेंट्रिकल. मग या ऑरिकल मधून व्हेंट्रिकल मध्ये काय जाणार आहे. ब्लड जाणार आहे. The second one, it says as the QR and the S complex. Ma QRS complex काय आहे. The first of all, it is begins downward. तुम्ही सर्वच बघा हे पहिल्यांदा QP मधून waves निघाल्यानंतर त्या downward direction ला गेलेल्या आहेत. Okay? That is a downward waves. It is indicate as the Q. काय indicate करतोय तो. Q. Then it is continue. It is continue as large upward. It is upward. And the triangular wave which is formed, that is the R. And then again in downward. ती परत कुठे आलेली आहे. खाली आलेली आहे. मग त्या ठिकाणी काय रिप्रेझेंट केलेलं आहे. S. Means first of all the downward. It is Q. And large upward. Triangular wave, it is represented as a R and the end as a downward wave, it is represented as the S. That is, it represents the spreading of impulses. हे जे impulses आहे, ते spread होणार आहे. इथे मी तुम्हाला काय सांगितलं. एस ए नोड ज्यावेळेस क्यू मध्ये इम्पल्सेस येणार क्यू मध्ये ज्यावेळेस वेव्स येणार आहेत त्यावेळेस कुठे इम्पल्सेस येणार आहेत. ए व्ही नोड मध्ये ज्यावेळेस आर च्या जवळ इम्पल्सेस येणार आहे त्यावेळेस काय असणार आहे. बंडल ऑफ हीज असणार आहे. ओके, आणि ज्यावेळेस पर्क्यूनची एस इट्स अ डाऊनवर्ड देन इट इज रिप्रेझेंटेटेड ऍज अ इम्पल्सेस विच इज रिचेस टुवर्ड्स अ पर्क्यूनची फायबर्स. ओके, आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ज्यावेळेस संवेदना पर्क्यूनची फायबर्स पर्यंत येतात त्यावेळेस व्हेंट्रिकल्स जो आहे तो कोणत्या कंडिशन मध्ये जातो. हो बरोबर आहे. इट इज एंटर्स इट इनटू द कॉन्ट्रॅक्शन फेज. म्हणजे हा क्यू आर एस हा जो कॉम्प्लेक्स आहे तो कॉम्प्लेक्स काय रिप्रेझेंट करतोय. तो कॉम्प्लेक्स व्हेंट्रिक्युलर डीपोलरायझेशन रिप्रेझेंट करतोय. म्हणजेच व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्शन फेज रिप्रेझेंट करतोय. ओके, आता शेवटचा आहे तो आहे टी वेव्स. मग ही टी वेव्स काय आहे. इट इज अ ब्रॉड
बघू शकता तुम्ही, इट इज अ ब्रॉड एज कंपेयर टू द पी अँड इट इज अ अपवर्ड, ती वरती गेलेली आहे बेस लाईन पासून. इट इज द ब्रॉड अँड इट इज अपवर्ड वेव्स. आता जर वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्शन फेज मध्ये क्यू आर एस कॉम्प्लेक्स मध्ये असेल तर टी मध्ये तो कुठे असणार आहे? नॅचरली इट इज रिप्रेझेंट इट दिस टी वेव्स इट रिप्रेझेंट द रिटर्न ऑफ वेंट्रिकल फ्रॉम एक्साइटेड टुवर्ड्स द नॉर्मल स्टेज. दॅट इज सेज एज द रिपोलरायझेशन. It says as a ventricle enters it into the repolarization. आणि बऱ्याच वेळेस एक्झामला इथे क्वेश्चन येतो की टी वेव्स मध्ये असताना टी वेव्स मध्ये वेंट्रिकल्स किंवा हार्ट मध्ये वेंट्रिकल्स कोणत्या कंडिशन मध्ये असतो किंवा ईसीजी मध्ये किती वेव्स आहेत आणि किती कॉम्प्लेक्स आहेत हे बोर्डला बऱ्याच वेळेस इथे वन सेंटेन्सची क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. ओके, all of you understand this one. This the P, it is represent the SA node, that is the atrial contraction, that is says as the atrial depolarization. QRS complex, it is represent the ventricular contraction, means the ventricle depolarization, and the T, it is represent the normal state condition, that is the ventricle repolarization condition. Now let me see again the same concept. What you write in the paper or at the time of writing the answers, which concept you write in the paper, that is in the normal record the three different waves are recognized. The first one is a P wave, second one is a QRS complex, and the next one is a T waves. What's the P waves it's represent? This P waves, it is represent the small upward, it represent the small upward waves, and it represent the atrial depolarization condition. Manje atria kontya condition madhe janare ithe? Yes, it is entered it into the contraction phase, that is a depolarization condition. The second one, it is a QRS complex. So what is this QRS complex? This QRS complex, it starts as a slight downward deflection from the baseline. It is a start as a slight downward deflection from the baseline, and it is continue as a sharp and the large upright waves, and end as a downward waves. This QRS complex, it represent the ventricular depolarization. What is represent? It is a ventricular depolarization, means ventricle, it is entered it into which condition? Yes, it is entered it into the contraction condition. The next one is that is a T waves. So what is this T waves? The T waves, it is represent, it is the small, wide and upwardly elevated waves. It represent the ventricle, it is enters to the normal state, that is a ventricular repolarization. So in some of book has given the four waves, no? So I will show you this, where these four waves is here. As there is a first one is a P waves. First one is a P waves. पहली कौन सी है? P waves है. Second one is a complex. Which complex is here? Here there is a presence of Q. Here there is a presence of R. And here there is a presence of the S. And the next one is a T waves. Next one is a T waves. Between this S, between the S and the up to the next heartbeat, there is a presence of the ST. There is a presence of this ST interval. Means this ST waves is here. But in the HSE board book, there is given only the three waves. Two waves is here and the one complex is here. That is a P waves and the T waves. And the one complex is here. That complex is the Q, R and the S. Afterward, we see the next phenomena. It's about the one image. इथे मी एक इमेज घेतलेली आहे. या इमेज वरून तुम्हाला आपण
हे आंसर्स लिहिण्यासाठी खूप सोपं जाणार आहे. पहिलं म्हणजे पहिली जी मी सांगितलेली आहे ती कोणती होती, पी वेव्स होती. ओके, मग त्या पी वेव्स मध्ये इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटीज ज्या झाल्या होत्या त्या इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटीज मुळे ऍट्रिया कोणत्या कंडिशन मध्ये गेलेला आहे, ऍट्रिया डीपोलरायझेशन कंडिशन मध्ये गेलेला आहे, म्हणजेच कॉन्ट्रॅक्शन फेज मध्ये गेलेला आहे. ओके, आता सेकंड आहे डीले ऍट द एव्ही नोड. एव्ही नोड मध्ये डीले म्हणजे एस ए कडून इम्पल्सेस कुठे गेलेले आहेत, एव्ही कडे. पण एव्ही कडे इम्पल्सेस जात असताना इथे जे ग्राफिक रिप्रेझेंटेशन आहे आपण बघितलं होतं की हा पी वेव्स वरती गेला आहे, नंतर परत हा डाऊनवर्ड गेलेला आहे. ओके, हा डाऊनवर्ड गेलेला आहे. मग हा डाऊनवर्ड गेल्यानंतर इथे जो रिप्रेझेंट करतोय तो आहे डीले ऍट अ एव्ही नोड. मग तिथे कोणता सेगमेंट तयार झालेला आहे, तिथे तयार झालेला आहे पी आर सेगमेंट. ओके, थर्डचा पॉइंट रिप्रेझेंट केलेला आहे तो आहे व्हेंट्रिक्युलर डीपोलरायझेशन. म्हणजेच काय, तुम्हाला माहिती झाले आता व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन फेज. मग व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन फेज म्हणजे इथे कोणता आलेला आहे, क्यू. नंतर हा वरती गेलेला आहे, ट्रायंग्युलर फॉर्म झालेला आहे. मग हा झालेला आहे आर तयार, आणि इथे काय तयार झाला होता, एस. म्हणजे क्यू आर एस कॉम्प्लेक्स मध्ये म्हणजे एस ए नोड कडून संवेदना कुठे गेल्या, एव्ही नोड कडे गेल्या. एव्ही कडून कुठे गेलेल्या आहेत, बंडल ऑफ हीज कडे, आणि बंडल ऑफ हीज कडून कुठे गेलेल्या आहेत, परक्यूनचे फायबर्स कडे. ओके, म्हणून इथे जो कॉम्प्लेक्स तयार झालेला आहे त्या कॉम्प्लेक्सला काय म्हटलं जातं आहे, क्यू आर एस कॉम्प्लेक्स, किंवा ज्याला म्हटलं जातं व्हेंट्रिक्युलर डीपोलरायझेशन, व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन फेज. आता व्हेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन म्हणजे व्हेंट्रिकल रिलॅक्स कंडिशन मध्ये गेलेला आहे, तो म्हणजे कुठे झालेला आहे, तो आहे हा ब्रॉडर वेव्स मध्ये. ब्रॉडर वेव्ह की जी अपवर्ड आहे ती आहे टी वेव्स. आणि पुढे जाऊन परत हा स्टेडी झालेला आहे. प्रत्येक ग्राफ मध्ये आपण हा बघितलं आहे की हा स्टेडी झालेला आहे. मग हा स्टेडी काय आहे, देर इज अ नो इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी, दॅट इज अ आयसो इलेक्ट्रिक लाईन इज हियर. लेट वी सी द युजेस ऑफ द ईसीजी. ईसीजी कुठे वापरला जातो, ईसीजी इट इज यूज टू डायग्नोसिस द अबनॉर्मल इन द कंडक्टिंग पाथवे. कंडक्टिंग सिस्टीम म्हणजे एसए कडून एव्ही कडे, एव्ही कडून बंडल ऑफ हीज कडे जर तिथे ऍबनॉर्मलिटीज जाणवली असेल तर ईसीजी केला जातो. ऍज हियर इज अ एनलार्जमेंट ऑफ द हार्ट चेंबर. म्हणजे जर जे हृदयाचे जे कप्पे असतात ते जर मोठे होत असतील तर ईसीजी केला जातो. किंवा जर एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला असेल तर त्याचा ईसीजी केला जातो. तसेच हृदयाच्या ज्या झडपा असतात की ज्याला आपण वॉल्स म्हणतो, ओके, ट्रायकप्सिड वॉल, बायकप्सिड वॉल, त्यानंतर सेमिल्युनर वॉल, ओके, यामध्ये जर काही खराबी झाली असेल तर ईसीजी केला जातो. जर त्या व्यक्तीचा बीपी खूप जास्त झाला असेल तरी ईसीजी केला जातो. म्हणजे ईसीजी कधी केला जातो, ऍज देअर इज अ ऍबनॉर्मलिटीज इन द कंडक्टिंग पाथवे, एनलार्जमेंट ऑफ द हार्ट चेंबर, डॅमेज ऑफ द कार्डियक मसल. म्हणजे जर त्याच्या छातीमध्ये असामान्य वेदना होत असतील, त्याचे जे हृदयाचे ठोके आहेत जर ते व्यवस्थित होत नसतील, किंवा त्याला जर श्वास घ्यायला त्रास होत असेल, त्याच्या छातीमध्ये खूप जास्त दुखत असेल तर त्या व्यक्तीचा ईसीजी केला जातो. रिड्यूस द ब्लड सप्लाय टू द कार्डियक मसल, कॉजेस ऑफ द चेस्ट पेन. अ फिजिशियन कॅन फाइंड आउट द डिफेक्ट इन द हार्ट बाय एक्झामाइन द वेव पॅटर्न अँड द टाइम इंटरवल बिटवीन देम. आय थिंक सो ऑल ऑफ यू अंडरस्टूड this ECG concept. Thanks for watching my video. Stay tuned to my channel. Thank you.